एवढं मोठं क्रशिंग या जिल्ह्यामध्ये होऊन राहिलं आहे ऊसाचं पण हा ऊस जसाच जास्त लावत राहाल तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही माझा शब्द लक्षात ठेवा कारखानादारांनी आता बगासपासून ग्रीन हायड्रोजन दूषित पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन याच्यावरही शिरलं पाहिजे व्हॅल्यू ॲडिशन केल्याशिवाय कारण साखर घाट्यात जाणारच आहे त्यामुळे इतर को जनरेशन इथेनॉल ग्रीन हायड्रोजन तयार केलं तर साखर कारखानदारी पुढे टिकणार आहे आणि महाराष्ट्राचं साखरेचं उत्पादन जगात तिसऱ्या नंबरवर आहे एवढं उत्पादन आहे आता मी पुण्याला येणार आहे पुढच्या महिन्यात मेला पहिल्या आठवड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आणि मी त्यांनाही विनंती केली आहे की भविष्य काळातली संकटं लक्षात घेऊन आपल्याला साखर कारखानदारीच्या संदर्भात काही महत्त्वाची विजन महाराष्ट्राला दिली पाहिजे मला विश्वास आहे की नक्कीच याही बाबतीत प्रगती आणि विकास होईल पाण्याचा प्रश्न हा सगळ्या देशाचा नाही आहे पाण्याचा प्रश्न आहे गुजरात राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा तामिळनाडू या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने पाणी आणि आपल्या इथे ओरिसा मध्य प्रदेश छत्तीसगड इथे पाण्याचा प्रश्न आहे जिकडे पंजाब हरियाणामध्ये ना पाणीच नाही आपण बोर मारले की पाणी लागतं गंगेचा खोरा आहे आणि म्हणून आज पाणी हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जर आपण पाणी उपलब्ध केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही आणि ते पाणी जर ड्रीपने दिलं तर फारच चांगलं आहे आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आत्ताच मी पाहिलं सोलापूर जिल्हा एकेकाळी एक दुष्काळी होता आता बबनदादा मला सांगत होते की बावीस लाख त्यांचं क्रशिंग झालं म्हणजे एवढं मोठं क्रशिंग या जिल्ह्यामध्ये होऊन राहिलं आहे ऊसाचं पण हा ऊस जसाच जास्त लावत राहाल एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही माझा शब्द लक्षात ठेवा कारण साखर सरप्लस झाली माझ्याकडे दोन दिवसापूर्वी ब्राझीलचे मंत्री आले होते शिष्टमंडळ आलं होतं ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला म्हणून बबनराव तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे पण ब्राझीलमध्ये जर साखर वाढली तर बावीस रुपये किलो भाव होईल आणि उसाचा भाव काही कमी करता येणार नाही तुम्हाला राजकारण करायचं आहे त्यामुळे भाव तेवढाच द्यावा लागेल मग काय स्थिती होईल ते बघा आणि म्हणून उसाच्या सायरपपासून आता जास्तीत जास्त इथेनॉल तयार करा आणि मला आनंद आहे की आपल्या भागामध्ये इथेनॉल तयार होत आहे